हॅलो. गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेराचे आज सुरुवात केलेली आहे, उद्घाटन केलेलं आहे. त्या अनुषंगाने सर्व उपस्थित करकमचे नागरिक यांना मी काही गोष्टी सांगू इच्छितो की मागील आठवड्यामध्ये एक मोठी घरफोडी आपल्या करकम चौकात जवळली चौका नेमतवाडी चौकामध्ये झाली. तर त्या घरफोडीमध्ये आपल्याला सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे तपासात दिरंगाई व्हायला लागलेली, किंवा सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे सगळे पुरावे आपल्याला तिथून मिळून येत नव्हते. त्यामुळे मी एक दोन तीन दिवसापूर्वीच सरपंचांशी बोललो होतो की आपल्याला सीसीटीव्ही कॅमेरे गावामध्ये बसवणे अत्यंत आवश्यक आहे, कारण आपला एक करकम गाव मोठ्या लोकसंख्येचं आहे, वर्दळीचं आहे, परिसरातील बरेच लोक कामानिमित्त ह्याच्याने व्यवसायां किंवा इतर काय खरेदी म्हणा इतर कोणत्याही कारणानिमित्त बरेच लोक येत असतात. तसंच आपल्याकडून हा महत्त्वाचा जाणारा टेंभुर्णी पंढरपूर हा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर देखील वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे, अपघात होत असतात, कधी कधी अपघात होतात, आपले स्थानिक नागरिक असतात, मोटरसायकलचा अपघात होतो, अशा वेळेस बाहेरून येणारे वाहन हे अपघात करून निघून जातं. त्यामुळे आपल्याला सीसीटीव्ही कॅमेरे जर असतील तर वाहन ते मिळू शकतं. यासाठी सीसीटीव्हीचे फार चांगला उपयोग होईल. यासाठी आम्हाला पोलीस तपासात सीसीटीव्ही असतील तर मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस येतात, आरोपींची चेहरेपट्टी आपल्या लक्षात येते, दिल्या लक्षात येतो. तरी आता हे जे कॅमेऱ्याचं मी आत्ता थोडक्यात बघितलं, चांगले अत्याधुनिक कॅमेरे दिसत आहेत, त्याच्यामध्ये इमेज कॅप्चर होत आहेत आणि ते एकदम सुस्पष्ट इमेज येत आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट आरोपींचे जे कोण असतील त्यांचे चेहरे आपल्याला चांगले दिसतील. आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्यामुळे आपण 24 तास निगराणीत आहोत हा एक संदेश जातो. त्याच्यामुळे इतर पण ज्या गोष्टी असतात त्या होत नाहीत. आणि अजून मी ग्रामपंचायतला किंवा इतर जे स्वयंसेवक किंवा समाजसेवी काम करणारे जे काही कार्यकर्ते असतील त्यांना अजून एक आवाहन करतो की आपल्याला हे जो अजून जास्तीत जास्त सी सी टी व्ही कॅमेरे जो मुख्य रस्ता आहे ते किंवा आम्ही काही ठराविक ठिकाणी सांगू त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे अजून बसवावेत. आणि हे जे काही काम सी सी टी व्ही बसवण्याचं केलेलं आहे, पुढाकार घेतलं आहे, खूप चांगलं आहे, यातून आपल्याला नक्कीच फायदा. आपण सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं उद्घाटन आपल्या गावचे एपीआय आदरणीय कुंजीर साहेबांच्या हस्ते केलेलं आहे आणि यासाठी आपल्या पार्टीचे नेते नरसाप्पा देशमुख आणि त्यांचे दोन चिरंजीव सतीश सर आणि आदिनाथ देशमुख सरपंच यांनी जो विकासाचा सपाटा लावला आहे ते बघून असं वाटतंय की आता ह्या गावचा विकास ह्या थोड्या दिवसातच पूर्ण राहिलेला विकास थोड्या दिवसातच पूर्ण करतील आणि भविष्यात देखील अजून काय सुखसुविधा पाहिजे असतील तर खरंच हे लोकांनी काम करतात. अशा काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी जनतेनं उभं राहिलं पाहिजे. आणि आज यशोकभाई म्हणले की आम्हाला येशीच्या पलीकडे पण बघा, पण माझ्या तर डोक्यात असा विचार आहे की आपल्या सरपंचांना जिल्ह्यावर पाठवू आणि सरांना गाव देऊन टाकू अशी माझी इच्छा आहे. असं व्हावं कारण जिल्ह्यावर एका पार्टीचा ग्रामपंचायतीवर एका पार्टीचा असं न होता एकाच पार्टीचं दोन्ही ठिकाणी आपण पाठवायचा प्रयत्न करू भविष्यात. आणि आपल्या गावचा आणि आपल्या गावच्या करकम गटाचा विकास जेवढा करता येईल तेवढा या कुटुंबाकडून होईल, आपल्या पार्टी कुटुंबाकडून होईल अशी मी आशा करतो आणि थांबतो. सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं उद्घाटन आदरणीय कुंजीर साहेबांच्या हस्ते आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि आपण सर्वजण गावकरी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपण आपल्या सर्वांचे प्रेम सहकार्य असंच आम्हाला राहावं एवढीच विनंती करतो. आपण पहिल्या टप्प्यामध्ये या बाजार तळावर, आतार चौकात आणि एस टी स्टँडवर, मस्जिदमध्ये आणि ग्रामपंचायतमध्ये असे 4-5 ठिकाणी कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे. बऱ्याच दिवसापासून नागरिकांची आणि आमच्या विरोधकांची पण साहेब मागणी असायची की ग्रामपंचायतमध्ये तुम्ही सी सी टी व्ही बसवा, तर आम्ही आज ग्रामपंचायतमध्ये सुद्धा सी सी टी व्ही बसवलेले आहेत. कारभार सगळा पारदर्शक राहावा या उद्देशानं आम्ही ग्रामपंचायतमध्ये सुद्धा सी सी टी व्ही कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे. आणि या माध्यमातून गुन्हा घडायच्या अगोदर चोर असा विचार करतो की या ठिकाणी कॅमेरे आहेत त्यामुळे या ठिकाणी तरी चोरी करायला नको असा त्या चोराच्या मनामध्ये विचार येतो. त्यामुळे ज्या ठिकाणी आपण सी सी टी व्ही कॅमेऱ्याची सोय केलेली आहे तो परिसर तरी कमीत कमी चोरीमुक्त होतो किंवा भयमुक्त होतो. तर असंच नागरिकांचं सहकार्य राहू. आणि दुसरं, आजच आपण या ठिकाणी
सोमवारच्या बाजारच्या दिवशीची पार्किंगची आपली अडचण होती, वाहनांची गर्दी होती, एखादं फोर व्हीलर वाहन आता आलं आणि परत बाहेर काढायचं म्हणलं तर खूप अडचण होती. तर ह्या गोष्टीचा विचार करून आपण आजच या ठिकाणी कुंजीर साहेबांच्या हस्ते पार्किंगचं सुद्धा या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत आणि विविध कामांच्या माध्यमातून या गावामध्ये या आपल्या प्रभाग 4 मध्ये आपण या ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये कोट्यवधी रुपयाची कामं केलेली आहेत आणि त्यासाठी नागरिकांचं खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला सहकार्य लाभत आहे आणि यापुढेही भविष्यात लाभणार आहे. आपलं असंच सर्वांचं प्रेम राहो एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि अत्यंत कमी कालावधीत आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो.